नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आम्ही चाललोय आता माझ्या सासूरवाडीला. परवेच्या धीरज दादाचा लग्न आहे, म्हणजे आज हालत आहे. ऍक्च्युली सकाळी साखरपुडा होता, पण साखरपुड्याला आम्ही काही गेलो नाही, कारण की माझं काम होतं त्याच्यामुळे गेलो नाही. तर आता आज हालत आहे, आता संध्याकाळी तर हळदीसाठी चाललोय आणि उद्या लग्न आहे आणि परवा पूजा आहे. तर बघूया आज हळदीला, म्हणजे जास्त काही पाहुणे नाही, घरच्या घरीच करायची हालत. तर बघूया आता गेल्यावरती समजेल हालत कशी आहे काय आहे ते. चला तर जाऊया. आता निघालोय आम्ही, अर्ध्या रस्त्यात आलोय. पुरेश नाचणार ना तू? हा पुरेश नाचशील ना? वा वा. आणि तनया तनया झोपली तिकडे. चला गाडी चालवतो आणि डायरेक्ट जातो सारंगला. तुमचीच वाट बघत होतो, वाट बघत होतो घरी. मग काय, चला चला चला, चावी द्या आम्हाला तुमच्या घराची. घर तुमचा काबीज करतो आता. टकली कुठे आली? हा चला, नवरदेवाला नवरदेव नवरदेवाला. ए नवऱ्या, तर तुमची उंची काय आणि त्याची उंची काय? तो तो काय पुढं काय करतय? त्याच्या हातात द्यायचा. दादाकडनं पार्टी मग हा का? मी कशाला, तो हळदीला आलाय ना, जा. तुला पडला दोन पायावर बस आणि वाट तर बस हे चला एक दमली, आता दुसरी आली. हे बाई राग काढते वाटत. इकडे बाय, इकडे बाय चाडू. का जीजी विजीला दिला का? सुरेश सर्व तिथे क्लास दारा दारा सूरज बांधवा छत्रीची साया. दारा दारा सूरज बांधवा छत्रीची साया.
देतो हे पुरेश बाजलो पुरेश माको माको सगळा काढ कपडे काढ कपडे काढ द्यायचे इकडे इकडे बघा समोर ओके लाव लाव पुरेशला लाव पुरेशला दात दाखव दात ही कर माझे लावले ऑलरेडी बस 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 आता काही टकलेलं लावते माझ्या हळदी हळदी अरे मुशीला कोण लावतंय का नाकात नाकात लावते ज्या स्वाती गेली काय का चला चला चार पोरी एक पोरगा कुठे गेला पण पोरगा कुठे एक मुलगा कुठे गेला एक बघा जेवण बनवायला फक्त दोघे जण येत आहेत हळद आहे आणि स्पेशल भाजी आहे हळदीसाठी आणि कुक मागवला चव करून चौक आणि एक सारंगचा कुक आहे अरे येतो गे फायनली लग्न झालेलं आहे धीरजचा मी लेट आलोय ऍक्च्युली मला दुसरीकडे इव्हेंट होता त्याच्यामुळे लेट आलोय आता नाव घेतोय बघूया काय घेतोय नाव चला फायनली धीरजचं लग्न झालं किती 15 दिवसाच्या आता केलं ना धावपळ धावपळ आणि इकडे आमचा साडू हे लावतोय काय हार गाडीला नारळ फोडा नारळ नारळ फोडा बोलताय नारळ सासरीने घरी नारळ होत.